नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. आज राज्यभरात श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथेही विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या आयोजनातून श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आपल्या संपूर्ण भारतात आजच्या दिवशी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल रामनवमीची ही यात्रा आपण प्रत्येक ठिकाणी काढतो. हिंदू समाजाला सोबत घेऊन अशी शोभायात्रा प्रत्येक ठिकाणी आपण काढतोय. त्यात हा असा पहिला सण आहे हिंदूंचा ज्याच्यात मातृशक्ती, छोटे बाळ असू द्या किंवा घरचा प्रत्येक माणूस तो सहभाग घेतो आणि हिंदूंमध्ये भव्यता आणि दिव्यताचा निर्माण करणारा हा आपला सण आहे रामनवमीचा. रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाई पर वचन न जाई, असे एकवचनी राम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्या जन्मदिवसाचा आजचा हा कार्यक्रम आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवी मुंबईमधला कोपरखैरणे हा प्रखंड आहे आणि त्या प्रखंडाचा आजचा हा प्रकट कार्यक्रम आहे. दरवर्षीप्रमाणे हा सुंदर कार्यक्रम इकडे सर्व समाज एकत्र येऊन करत असतो. रामनवमीच्या निमित्ताने सहकुटुंब सहपरिवार या कोपरखैरणे नगरातील सर्व कुटुंब एकत्र येऊन रामनवमीचा उत्सव साजरा करत आहे. कॅमेरामन इकबाल शेखसह यश भोसले, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.